आणि यानंतर आता बातमी नाशिक मधून आहे. नाशिक मधील पर्यटनासाठी पर्यटकांना आता ऑनलाईन परवाने मिळणार आहेत. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. पर्यटन स्थळावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळत आहे. त्यासंदर्भात त्यांनी ही उपाययोजना केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गड किल्ले, धबधबे, धरण, तलाव आणि अन्य पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची आता नोंद होणार आहे. पर्यटकांना प्रथम प्राधान्यानुसार ऑनलाईन परवाने मिळतील. सुट्टीच्या दिवशी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.